आमदार अशोक पवारांच्या मुलाच्या अपहरणाचा दावा केला जातोय. मुलाच्या अपहरणानंतर महिलेसोबत अश्लील फोटो काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अशोक पवारांच्या मुलानं शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राजकीय षडयंत्र असल्याचा पवार यांनी आरोप केला. शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या मुलानं गंभीर आरोप केला. अपहरण करून विवस्त्र महिलेसोबत जबरदस्तीनं व्हिडिओ काढल्याचा आरोप अशोक पवार यांच्या मुलानं केला. या संदर्भात अशोक पवारांच्या मुलानं शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. विधानसभा निवडणूक असताना राजकीय षडयंत्रात अडकवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. एका नुकत्याच आमच्या पार्टीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की एका ठिकाणी गुप्त काही मीटिंग करायच्या की समोरच्या लोकांना काही आपल्याकडे यायचंय असं मला कन्व्हिन्स करून त्यांनी एका अज्ञात ठिकाणी नेलं. त्या ठिकाणी नेल्यानंतर त्यांनी त्याच्या मित्रांनी माझ्यावर जोरजबरदस्ती करून मला मारहाण करून माझा गळा घोटून माझे तिकडे कपडे काढून एका अज्ञात परत बाई बोलून आमचे विविध प्रकारचे फोटो काढून मला धमकी दिली. मला सांगितलं की माझी 10 कोटीची पुण्यातून सुपारी आली आहे. समोरच्या पार्टीने माझी 10 कोटीची सुपारी दिली आहे त्यांना आणि माझ्याकडे पैशांची मागणी करून मला फसवण्याचा प्रयत्न केला. असं घृणास्पद प्रकार करून आमच्या कुटुंबाला विठीत धरायचं का तुम्हाला? आमच्या कुटुंबावरती घाव घालायचं का तुम्हाला? अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ्यांना माफ करणार नाही. ऋषिराज अशोक पवार 35 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांना 10 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी त्यांच्या ओळखीचेच आणि प्रचारामध्ये असलेले कार्यकर्ते भाऊ कोळपे यांनी दमदाटी करून त्यांना अशा प्रकारची खंडणी मागितलेली आहे. त्यावरून सदरचा गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे.